आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत वीर चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन. कोगनोळ येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबिका स्पोर्ट्स यांच्या वतीने भव्य खुल्या वीरचषक क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात स्वागत करून प्रास्ताविकात स्वप्नील चव्हाण यांनी माजी मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेसाठी परिसरातील 70 संघांनी सहभाग घेतला असल्याची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, रामा वड्डर, युवराज पाटील, तात्यासो कागले आदी मान्यवरांसह भूषण पाटील, योगेश पाटील, अजित पाटील, नेताजी हंचिनाळे, बबलू निकम, इम्रान मुल्ला, वहीद भैरवाडे, आरिफ भैरवाडे आदींसह युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.